अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधीतील निवासस्थानी गणरायाची स्थापना करण्यात आली आहे। गुलाबराव पाटील यांनी सहकुटुंब गणरायाचे पूजन केले आणि राज्यातील कोरोनाचे संकट दूर व्हावे तसेच शेतकऱ्यांवर आलेले आसमानी संकट दूर व्हावे अशी गणरायाचरणी प्रार्थना केली आहे। तसेच रावेर मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगर येथील कोथळी गावातील राहत्या घरी गणपती बाप्पाची स्थापना केली आहे। यावेळी एकनाथ खडसे यांनी मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती दिली। भक्ता बहुतो शवे हे गणपति गजानन भगवान की जय। नरदेव स्थापित पुरत भवे जन्मनि जन्मनि भवो गणपति गजानन भगवान की जय। मंगल मूर्ति अकल अतलोका अकल यंदाने नैवद्यं निवेदयामि गणपति देवताभ्यो नमो नमामि मोदक नैवद्यं निवेदयामि। गणरायाला एवढं सांगेल की आता पाऊस बऱ्यापैकी पडलेला आहे पण काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्याचबरोबर त्या शेतकऱ्यांना सावरू दे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणपती रावाच्या चरणी हीच प्रार्थना आहे की राज्यावर, देशावर आणि जगावर जे कोरोनाचं संकट आलेलं आहे त्या संकटामधून बऱ्यापैकी राज्य सावरलेलं आहे, देश सावरलेला आहे, तिसरी लाट येईल असे बऱ्याच WHOपासून विशेष म्हणजे आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे। तर देवाला हीच प्रार्थना आहे की तिसरी लाट येऊ नये, एवढीच गणपती रायाच्या चरणी प्रार्थना करतो। शेवटी विघ्नहर्ता हा देवबाप्पा असल्यामुळे विघ्नहर्त्याला हीच प्रार्थना करूया की बळीराजाला सुखी राहू दे, सगळ्यांचं आरोग्य सुख आणि समृद्धीचं होऊ दे आणि या ठिकाणी सगळ्यांना सुखानं नांदू दे, हीच गणपतीच्या रायाच्या चरणी प्रार्थना। गणपतीची स्थापना ही करत असतो आणि मला तरी वाटतं की जवळपास 35 ते 40 वर्षापासून गणपती रायाची या ठिकाणी स्थापना करत असतो आणि नेहमी या उत्सवामध्ये कॉलेज जीवनापासून तर आतापर्यंत सहभागी होण्याचा कायम मी प्रयत्न केलेला आहे। पण आता कोरोनाचं संकट असल्यामुळे बाहेरचा उत्सव जरी कमी असला तरी कुटुंबामधला उत्सव हा अबाधित राहतो आहे। भगवान दीपम समर्पयामि गरम कुबेराय वैश्रणाय आवितसि कामेश्वरेवाः सन्नो सद्गुरु। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।